एकूणच आज मुख्यमंत्र्यांचा डोंबिवली दौरा आहे स्मार्ट सिटीच्या शुभारंभासाठी, तो नारळ वाढवण्यासाठी. या अनुषंगाने नेमके काय काय कार्यक्रम आज डोंबिवलीत होत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही उद्घाटन होणार आहेत का, या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत. कपिल, आज मुख्यमंत्री डोंबिवलीत येत आहेत, अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री करतील का? नक्कीच हा प्रचारच बोलू शकतो भूषण आपण, कारण की डोंबिवलीमध्ये पूर्ण आज अर्धी टीम म्हणजे मुख्यमंत्र्यांची अर्धी टीम उतरणार आहे आणि अनेक ठिकाणी उद्घाटन आहे, स्मार्ट सिटीचं उद्घाटन आहे. त्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी पोस्टरबाजी झाली आहे डोंबिवली कल्याणमध्ये ती प्रचंड प्रमाणात झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त भाजपा आणि भाजपा भाजपा असंच त्या पूर्ण पोस्टरवरती दिसत आहे. त्यामुळे एकंदरीतच ही जी आज सभा असणार आहे ही प्रचार सभाच आपण बोलू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आता एक लढाई सुरू झालेली आहे आणि ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना युती किंवा भाजपामध्ये नाही आहे तर भाजपा आणि सेनामध्ये आहे. आपण जर पाहिलं तर सेनाचं वर्चस्व इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण की पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांचा सुपुत्र श्रीकांत शिंदे हे स्वतः तिकडे खासदार आहेत, त्यांची सत्ता आहे सेनेची अनेक खूप 31 नगरसेवक आहेत. त्यामुळे एक सेनेचीच मोठी बांधणी आहे आणि भाजपासमोर हे खूप मोठं आव्हान असणार आहे का सेनेबरोबर कसे दोन हात करता येईल. मनसे आहे परंतु मनसे थोडी पिछाडीवर आहे असं बोलू शकतो आणि ह्याचीच एक सुरुवात आज इथे या सभेतनं होणार आहे, कारण की पूर्ण मंत्रिमंडळ आहे भाजपाचं ते ह्या पूर्ण कार्यक्रमाला येणार आहेत. सेनेला कुठे जागा देण्यात आलेली नाही आहे. स्मार्ट सिटीचं जे प्रोजेक्ट आहे हे पूर्ण पक्षीय प्रोजेक्ट आहे, युतीचं प्रोजेक्ट आहे असं जरी सेना म्हणत असली तरी कुठच्याही पोस्टरवरती कुठच्याही प्लॅम्पलेटवरती कुठच्याही लेखनावरती कुठेही सेनेचा उल्लेख केलेला नाही आहे किंवा सेनेचं चिन्हही दिसलेलं नाही आहे. पालकमंत्री आहेत इथले इथे सेनेचे, त्यांनाही इथे थारा देण्यात आलेला नाही आहे. म्हणजे एकंदरीतच एकला चलो हा नारा भाजपा देणार आहे. सर्वांचं लक्ष आज ह्या सभेकडे लागणार आहे. या सभेमध्ये युतीचं काय होतं, युतीवरती काय शिक्कामोर्तब होतो का किंवा मग एकलाच चलोच करायचं, ह्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सर्व लक्ष लागलेलं आहे. कारण की जर आपण खालची पट्टी बघितली कार्यकर्त्यांची, त्यांचा हात सूर आहे का आपण एकला चेलो गेलं पाहिजे, सेनेतले कार्यकर्ते असो किंवा भाजपातले कार्यकर्ते असो. आता युतीवरती आतापर्यंत 3 बैठका झालेल्या आहेत परंतु अजून काही निर्णय निघाला नाही, आज त्यातून काही निर्णय निघतो का या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागलंय भूषण. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.